नमस्कार मित्रांनो, कविरंग या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सौरभ बोरकर। आज आपल्या पुढे एका मुलाने लिहिलेली चिठ्ठी व त्यात असणाऱ्या काही ओळी सादर करणार आहे। त्या मुलाने ती चिठ्ठी लिहिल्यानंतर आत्महत्या केली। त्याच्या वडिलांना विचारत असताना त्याचे वडील सांगतात की तो डिप्रेशन मध्ये होता। तर तो डिप्रेशन मध्ये असताना त्याने कशा प्रकारचे दुःख सहन केले, कशा प्रकारचा त्रास अनुभवला, तो त्याने या ओळींमध्ये दर्शवला आहे, व्यक्त केला आहे। तर तो तुम्ही ऐका आणि या शब्दांना घट्ट धरून ठेवा। तर सुरू करूया। अपेक्षांचं ओझ घेत जगत होतो मी, वाटत होतं मरून जावं घाबरत होतो मी, कळत नव्हतं काय होतंय पण कळत होतं जे होतंय, वाटलं सांगावं कुणाला पण कुणाला, ह्यातच तर मन गुंतलंय। निजत असे एकटा मी आणि सोबत हजार विचार असत, कित्येक रात्री जागत होतो पण विचार मात्र थकत नसत। तलावाच्या किनाऱ्याशी दगड फेक माझी सुरू असे, विचारांच्या रणांगणी मी स्वतःशीच लढत बसे। लोकांच्या त्या विचारांचा मी खूपच विचार करायचो आणि त्याच विचार वर्दळीत स्वतःच हरपून बसायचो। मित्रांच्या त्या थट्टेचा आता तर मी विषयच बनून गेलो। बाबा, तुमच्या स्वप्नांचा मीच शत्रू झालो। अरे, कुणीतरी ऐकणारे असं म्हणत रोज ओरडत होतो। अरे, कुणीतरी ऐकणारे असं म्हणत रोज ओरडत होतो, पडत धडपडत आदळत आपटत खूप खूप रडत होतो। उशीमध्ये डोकं खुपसून खूप खूप रडत असे, उशीमध्ये डोकं खुपसून खूप खूप रडत असे, त्याच हुंदक्यांच्या आवाजात जीव जीव जळत असे, त्याच हुंदक्यांच्या आवाजात जीव जीव जळत असे। मनाला या एकाकीची आता भीती वाटू लागली, मनाला या एकाकीची आता भीती वाटू लागली, हृदयाच्या त्या सवंगड्याची त्याला उणीव भासू लागली, हृदयाच्या त्या सवंगड्याची त्याला उणीव भासू लागली। इवल्याशा त्या दोरीने गळफास घेऊन चाललो आहे, इवल्याशा त्या दोरीने गळफास घेऊन चाललो आहे, येईन पुन्हा तुमच्याच पोटी हा माझा शब्द आहे। इवल्याशा त्या दोरीने गळफास घेऊन चाललो आहे, येईन पुन्हा तुमच्याच पोटी, बाबा हा माझा शब्द आहे। निरोप तुम्हाला देऊन थांबतो आता इथे, डोळ्यांमधल्या आसवांना थिजवतो आता इथे, थिजवतो आता इथे। धन्यवाद।